शकटदास आणि सिद्धार्थक काळ्या भोर डोहात उडी मारताच शकटदासची शुद्ध हरपली एक तर उंचीचं पाण्याचं भय दुसऱ्या बाजूला एखादा शर आपली काया केव्हा वेधेल ही धास्ती दोन्ही बाजूने भय दाटून आले होते पण पाठीला बांधलेल्या जाडजूड ठोकळ्याने आपलं काम चोख बजावलं कधी पालथा कधी उलथा होत त्या रोरावत जाणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर शकटदास जात होता रात्र काळोखी असल्यामुळे सिद्धार्थकालाही शकटदास नेमका कुठे आहे याचा पत्ता लागत नव्हता मात्र दोघेही बाणाच्या टप्प्या पलीकडे गेले होते सिद्धार्थक मात्र पूर्ण शुद्धीत होता जे हाताला लागेल ते चाचपून बघत होता झाडांच्या फांद्या पानसर्प काय काय त्याच्या हाताला लागलं असेल तोच जाणे पण शकटदास लवकर सापडायला पाहिजे होता नाहीतर या रोरावणाऱ्या नदीत त्यांची पुन्हा कधीही गाठ पडली नसती इतकंच नव्हे तर अधिक काळ शकटदास पाण्यात राहिला तर नाकातोंडात पाणी जाऊन तो मृत्युमुखी पडेल अशी धास्ती होती सिद्धार्थकाच्या हाताला एक मोठी फांदी लागली ती त्याने सगळे बळ एकवटून पाण्यावर आडवी धरली काही वेळाने त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला हिसका बसला एक निश्चेष्ट व्यक्ती फांदीला अडकली होती तो शकटदास होता आता मृत्यूबरोबर खरी झुंज सुरू झाली फांदीचा वल्ह्यासारखा उपयोग करत एका हातात शकटदासचा हात धरून सिद्धार्थ किनाऱ्याकडे धार कापत जाऊ लागला ते दोघे किनाऱ्यापासून फार लांब नव्हते पण आजूबाजूला अश्म होते भोवरे होते, होते। प्रत्येक क्षण कसोटीचा होता झाडाच्या फांदीचा उपयोग सिद्धार्थक अनेक मार्गांनी आणि अने अनेक पद्धतीने करत होता आश्माचा अंदाजही त्याच फांदीने घेत होता सुमारे अर्धमुहूर्त अविश्रांत परिश्रम करून सिद्धार्थक आणि शकटदास किनाऱ्याला लागले किनाऱ्याला लागल्यानंतर देखील विश्रांती घ्यायला सिद्धार्थकाला वेळ नव्हता शकटदास निश्चष्ट पडला होता त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते ते त्याने बाहेर काढले शकटदासचे शरीर गार पडले होते खाली सगळी ओल होती सुमारे पावमुहूर्तभर सिद्धार्थक शकटदासाचे शरीर चोळीत होता हळूहळू शकटदासाची हालचाल सुरू झाली श्वासोच्छ्वास नियमित होऊ लागला सिद्धार्थकने आजूबाजूला पाहिले दोन्ही ठोकळे त्याने काष्ठाने तोडून काढले गारगोट्या घासून त्याने विस्तव तयार केला तो हळूहळू पेटू लागला लांबून तो दिसणार नाही अशा खोलगट ठिकाणी त्याने तो ठेवला शकटदासाला उचलून त्याने त्या ते अग्निपाशी आणले तो त्याचे हातपाय शेकू लागला शकटदासच्या तोंडातून रक्त येत होते कदाचित सिद्धार्थकाच्या झाडाच्या फांदीला आपटून रक्त आले असेल पण विचारास वेळ नव्हता सकाळ होण्याआधी शकटदास शुद्धीवर यायला हवा होता अग्नीमुळे शकटदासाच्या शरीरात उब आली आणि तो विवळू लागला उत्तर रात्र हळूहळू ओसरू लागली होती शुक्राची चांदणी डोकावू लागली होती वाऱ्याची एखादी मंद झुळूक अंगावर शहारा आणत होती शकटदास पडताना काष्ठाचा ठोकळा आपटून त्याच्या पाठीचा अस्थिभंग तर झाला नाही ना या प्रश्नानं त्याला घेरलं होतं जर शकटदास शुद्धीवर आला नाही तर त्याला तसंच टाकून जायचं छे ते शक्यच नाही क्षितिजाला पांढरी शुभ्र फट पडली आणि शकटदास मोठ्याने कणला सिद्धार्थकाने त्याला बस्ते केले कांशिलावर थोडे प्रहार केले हळूहळू शकटदासाने डोळे उघडले शकटदासजी शुद्धीवर या कोण शकटदास शुद्धीवर आला सिद्धार्थका आपण कोठे आहोत आपण किनाऱ्याला लागलो आहोत आपण इथे कसे आलो सिद्धार्थकाने सर्व हकीकत सांगितली शकटदासने डोळेच विस्फारले सिद्धार्थका तू माझे प्राण वाचवलेस ते तर माझे कर्तव्यच होते शकटदासला बोलायला शब्द सुचिनात सिद्धार्थ का मी तुझे आभार कोणत्या शब्दात मानू तुझी शक्ती तुझी झुंज देण्याची वृत्ती तुझी निष्ठा सारं काही अलौकिक आहे शकटदासजी अजून आपण पूर्णमुक्त झालेलो नाहीत आता उशक काल झालाय आणि आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आपण असेच किनाऱ्याने पळू चकटदाजी किनाऱ्यावर आपला पाठलाग होईल मग काय करायचं एखाद्या काष्ठाचा मोठा ओंडका पकडायचा आणि ही नदी ओलांडायची त्याशिवाय पाठलाग टळणार नाही नदी ओलांडायची एखाद्या सागरासारखे नदीचे विस्तृत पात्र डोळे फिरवून टाकत होते पण सिद्धार्थकाचे अनुमान योग्य होते तू म्हणशील तसं आता वेळ दवडण्यात अर्थ नाही आधीच उशीर झालाय सिद्धार्थकाने ओणका शोधून आणला दोन फांद्या आणल्या आणि ओणक्यावर स्वार होऊन पुन्हा पाण्यात प्रवेश केला झाडाच्या फांद्या वल्ल्यासारख्या मारत ते पहिलं तिराकडे जाऊ लागले आता शकटदासाला उत्साह आला होता हळूहळू प्रकाशाचं वलय स्पष्ट झालं होतं वातावरणातही जादूमय बदल झाला होता नदीचं रोरावणंही आल्हाददायक वाटत होतं प्रकाशामुळं भोवरे किंवा अश्म चोकवणे रात्री इतकं अवघड वाटत नव्हतं सिद्धार्थकाने आपल्याला किनाऱ्याला आणताना काय दिव्य केलं असेल याची शकटदासला कल्पना येत होती आणि त्याचा आदर प्रेम क्षणोक्षणी वृद्धिंगत होत होतं सिद्धार्थका आपण किनाऱ्याला लागलोच आणि आपण लागणार तर तू मागशील ते मी तुला देईन सिद्धार्थकाने मंदस्मित केले सिद्धार्थक आणि शकटदास जेव्हा पैल तेराला लागले तेव्हा सूर्य मध्यान्हीला येऊन काही वेळ झाला होता दोघांच्या पोटात कावळे ओरडत होते अतिश्रमाने त्यांना कलकल्ल्यासारखे झाले होते फक्त पाठलागाची शक्यता पूर्ण दुरावली होती आणि हाच विचार त्यांना आनंद देत होता नदीचं पात्र ओलांडून जाण्याची कल्पना कोणीही करू शकला नसता इकडे तिकडे हिंडताना जांभूळ वगैरे फळांची झाडे लागली पावसाने जमिनीवर सडा पडला होता जी फळे खाण्यासारखी होती ती दोघांनी यथेच्छाली बोल सिद्धार्थ का मी तुझे काय प्रिय करू शकटदासजी मी तुम्हाला मृत्यूच्या जबड्यातून तु ओढून काढलं यात माझा स्वार्थ होता तो कोणता शकटदासजी आमच्या महाराजांचा विषप्रयोगामुळे मृत्यू ओढवला आहे हे मी तुम्हाला काल सांगितलंच आहे होय प्रत्यक्षात विषप्रयोग चाणक्याने के केला पण मीच केलं आहे असं त्यानं सर्वत्र पसरून दिलं आहे बरं मग त्यामुळे महाराजांचे पुत्र सम्राट मलय केतू यांच्या हातात मी सापडलो तर माझा मृत्यू निश्चित उद्या मलय केतू आणि चाणक्य म्हणजे चंद्रगुप्त यांचं जरी युद्ध झालं तरी दोन्ही पक्षांपैकी मी कोणाकडेच जाऊ शकत नाही माझ्या निर्दोषपणाची खात्री फक्त तुम्हाला आहे असं मला वाटतं निश्चित आहे तेव्हा मला अमात्य राक्षसराजांकडे आश्चर्य मिळावा एवढंच तुम्हाला मागायचं आहे मी निश्चित तुला तिथे आश्रय मिळवून देईन आणि जर मलयकेतू आणि राक्षस राजांची युती झाली तर सम्राट मलयकेतूंना देखील मी तुझ्या निर्दोषीपणाची ग्वाही देईन पण हे सगळं होईपर्यंत मला नाव बदलून राहू द्यात ठीक आहे काय नाव ठेवायचं तुझं क्षणमात्र विचार करून सिद्धार्थक म्हणाला वज्रबाहू हे नाव कसं वाटतंय छान तुझं अगदी योग्य वर्णन आहे नावात तर मग मी आजपासून वज्रबाहू सिद्धार्थक मेला त्याच्या सकट मेला म्हणजे अमात्यांना देखील वज्रबाहू म्हणून माझी ओळख करून द्या त्यांचा विश्वास संपादन केल्यावर मीच माझा इतिहास सांगेन मला अविश्वासाचा एक कणही नको आहे ठीक आहे लवकरात लवकर आपण अमात्यांच्या स्कंधावारात जाऊ पुष्पपूर चंद्रगुप्ताचा स्कंधावार पाटलीपुत्राच्या अलीकडचा मुक्काम पाटलीपुत्राचा पाडाव केव्हाच झाला होता नंद घराण्याची राजवट संपुष्टात आली होती मौर्य घराण्याची राजवट सुरू व्हायची होती स्कंधावारात प्रचंड धांदल चालू होती आता कोणत्याही दिवशी राजधानीत प्रवेश होणार होता राजगृहात प्रवेश होणार होता एका विशेष कक्षात चाणक्यजी बसले होते सेवकाने दुर्गाधिकाऱ्यांच्या आगमनाची वार्ता दिली घेऊन ये त्यांना आत चाणक्य दुर्गाधिकारी भयकंपित मनाने आत आले त्यांच्याकडे वळून न पाहताच चाणक्य कडाडले हा दुर्गाधिकारी बोला वंदन करतो आचार्य उपचारांपेक्षा आचार आणि उच्चारांपेक्षा कृतीला जास्त मान देतो मी जो अपराध घडला आहे त्याबद्दल कोणत्याही शिक्षेसाठी मी तयार आहे चाणक्याने चमकून वर पाहिले तुमच्या दुर्गावर ठेवलेले अत्यंत महत्वाचे असे दोन बंदी तुमच्या बंदिवासातून पळून जातात काय म्हणणं आहे आपलं यावर अत्यंत अद्भुत रीतीने ते पळून गेले अवघ्या दोन मुहूर्ताच्या वादळाचा त्यांनी हश्माची भिंत पाडण्याकडे उपयोग करून घेतला तुमचे हाकारे निद्रेत होते प्रत्यक्ष बंदीगृहावर कोणी प्यादी नव्हता आणि पळून जाताना तुम्ही पाहिलेत तरी त्यांचा पाठलाग केला नाहीत ज्या ठिकाणावरून त्यांनी उड्या टाकल्या तेथून तुमच्या एकाही प्याद्याला उडी टाकायचे धाडस झाले नाही बरोबर हो तुम्ही दुर्गाचं रक्षण कसं करणार पण खाली उडी टाकून ते जगले असतील अशी शक्यता फार कमी आहे दोनशे परूस खाली रोरावत चाललेल्या नदीत ते वाचले असण्याची शक्यता नाही चाणक्याने टाळी वाजवली आणि पुरुष तिथे हजर झाला निपुणका तुझी वार्ता सांग आज पहिल्या प्रहरी शकटदास आणि पर्वतक महाराजांचा आशुमृत्यू घडवून आणणारा सिद्धार्थक अमात्य राक्षस राजांच्या स्कंधावारात दाखल झाले आश्चर्य जगात आश्चर्य घडवून आणणारेच राज्य करतात नुसती तोंडे बोटात घालणारे लोक धुळीस मिळतात तुमचं दुर्गाधिकारी हे पद काढून घेण्यात आलं आहे तुम्हाला पुष्पपुराचा उपनगराधिकारी केले आहे रित्सर आज्ञापत्र उद्या मिळेल आपण दुर्गावर जायची जरूर नाही थांबा शकटदासाला शेवटचं भोजन घेऊन जाणारा प्यादी कोण होता शेवटचं भोजन हा हा तो पवित्रक म्हणून होता अपवित्रक आचार्य मी नाही समजलो पवित्रकाने रात्रीचे भोजन केव्हा दिले रात्रीच्या पहिल्या प्रहराला त्यावेळी त्याच्या दृष्टीला काहीही पडलं नाही म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा काही नव्हतं आणि केवळ एका मुहूर्तामध्ये त्यांनी ती अश्माची कारा भेदली ते शर्विलक होते की तुमचे अश्म नवनीतासे होते दुर्गाधिकाऱ्यांबरोबर दुर्गाची देखील परीक्षा करायला हवी आचार्य दासाकडून पुन्हा अशी चूक होणार नाही अशी होणार नाही तशी होईल दुर्गाधिकारी एकदा चूक करणारा माणूस वारंवार चुका करू शकतो जाऊ शकता आपण थरथरत दुर्गाधिकारी बाहेर पडले बोटामधल्या मुद्रिकेकडे क्षणमात्र पाहून चाणक्य म्हणाला निपुणका तुझ्या इतर वार्ता सांग दुसरी वार्ता चंदनदासाबद्दल आहे मी उत्सुक आहे चंदनदासाच्या महालासमोर यमपटांचा खेळ करून दाखविला आणि सर्व मंडळी खेळ पाहण्यात गुंतली असताना महालाची आतून पाहणी केली एका गुप्तगृहात ही मुद्रिका सापडली चाणक्याने मुद्रिका हातात घेऊन पाहिली आणि आश्चर्याने तो उद्गारला अमात्य राक्षसराज निपुणका तातडीने चंदनदासाचा प्रतिस्पर्धी सौवर्णिक अर्थात सुवर्णाकार अग्निदासाकडे जा आणि तू स्वत बसून त्याच्याकडून या मुद्रिकेची भ्रष्ट नक्कल कर आणि दोन अडीच प्रहरात ती नक्कल चंदनदासाच्या गुप्तगृहात ठेवून ये आणि ही मुद्रिका पुन्हा माझ्याकडे घेऊन ये हिचा आपल्याला उपयोग करता येईल आज्ञा आचार्य वार्ता संपल्या नागरिक प्रणिधी अर्थात शहरातील गुप्त वार्ताहर कपिल याच्याकडून एक वार्ता कळली आहे पुढं आनंददास वर्मा हा नगरातील एक प्रमुख शिल्पी आहे त्याने पूर्वेला नगरप्रवेशाची उत्तुंग कमान उभी केली आहे इतक्या अल्पकाळात सर्वार्थ सिद्धी दंडोपनाई होताच अर्थात पराभूत होताच कमानीचे काम सुरू करण्यात आले पण चंद्रगुप्त पूर्वेच्या दिशेने प्रवेश करणार हे दारुबर्म्याला काय माहीत आपल्याला झालेल्या आनंदाचे प्रतीक म्हणून त्याने कमान उभारली आहे एवढी प्रचंड कमान चाणक्यजी उपेक्षित करणार नाहीत अशी आशा त्याला वाटते यापूर्वी दारुबर्म्याने कोणती सदने प्रसाद उभे केले आहेत यापूर्वी दारुवर्म्याने खुद्द राजमहालाची पुनर्रचना केली आहे याशिवाय श्रेष्ठी चंदनदास प्रमुख लिपिक शकटदास आणि जैन धर्मगुरू जीवसिद्धी क्षपणकाचा विहार इत्यादी वास्तू उभ्या केल्या आहेत ठीक आहे आपल्यापैकी नादशिल्प विज्ञानात कोण चतुर आहे विश्व बसू त्याला घेऊन कमानीची पाहणी करा पाहणी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी झाली पाहिजे उदयिक प्रस्थानाचा मुहूर्त आहे प्रवेशाच्या क्षणी दारुवर्म्याला उपस्थित राहण्याची आज्ञा करा जशी आज्ञा त्याचप्रमाणे मुख्य राजमहालाचे देखील नादशिल्पतज्ज्ञांकडून कसून निरीक्षण करा यात चूक झाली तर तुझ्याबरोबर विश्ववसू दोघेही आपापली मस्तके गमावून बसाल निपुणक जाताच द्वारपाल आत आला सेविका शोणोत्तरा आल्या आहेत ठीक आहे पाठवून देतील आत शोणोत्तरा आत आली आचार्य वंदन करते सम्राट चंद्रगुप्तही आपल्याला वंदन कळवतात सम्राट चंद्रगुप्ताचे कल्याण असो त्याचे कुशल आहे ना महाराज कुशल आहेत बरं सम्राटांची काही आज्ञा सम्राटांना एक वार्ता मिळाली आहे काय ईश्वरास प्रिय झालेल्या सम्राट पर्वतक महाराजांचे सुवर्णालंकार आणि वस्त्रे सत्पात्र ब्राह्मणास दान करायची आहेत तेव्हा आपल्या परिचयातील ब्राह्मणांना सत्वर पाठवावे आणि समजलो चाणक्य स्मित करीत म्हणाला सम्राटांच्या इच्छेप्रमाणे होईल शोणोत्तरा सम्राटांना सांग चाणक्यांचा प्रमुख आश्रित सारंगरवाला मी सम्राट पर्वतकांच्या राजधानीस पाठवीन आणि ते अलंकार हस्तगत करेन आपलं वारं वारंवार ढाळणारं उत्तरीय सावरीत शोणोत्तरा पाठमोरी वळली शोणोत्तरा चमकून शोणोत्तरा वळली आचार्य कित्येक वेळा समोरून सुंदर न दिसणारी स्त्री पाठीमागून सुंदर दिसते आणि म्हणूनच स्त्रीसेवकांनी आपली पाठ दाखवू नये क्षमस्वाचार्य हे वारंवार स्थानभ्रष्ट होणारं उत्तरय तू किती किशकांना घेतलंस याला मी दोन सुवर्णमुद्रा दिल्या आहेत दोन सुवर्णमुद्रा एका उत्तरीयासाठी दोन सुवर्णमुद्रा अत्यंत तलम आहे तुला वस्त्रपरीक्षा आहे तज्ज्ञ नाही आणि दोन किशकांना मिळणारे हे उत्तरीय तू दोन सुवर्णांना घेतलीस सम्राट आपल्या गणिकेला दाय तरी किती देतात नाही मला हे प्रमोदकाने शोणोत्तराने आपली जीभ चावली प्रमोदक कोण प्रमोदक पुष्पपुरातील पुष्पराज म्हणजे पुष्प उद्यानाचा मालक की काय हो या पुष्पपुरांचे नाव त्याच्या उद्यानावरून पडलंय हा करतो काय माहीत नाही बहुतेक पितृपरंपरेतून संपत्ती आली असेल आणि हा तुला भेटला कुठे मी उद्यानात बऱ्याच वेळा जाते किती वेळा तुमची भेट झाली असेल चार पाच वेळा आणि तेवढ्यात तुला भेटी देण्या इतकी तुझी आणि त्याची मैत्री झाली प्रमोदक या कलियुगातला कर्णच आहे केवळ स्त्री म्हणून त्यानं मला भेट दिली असं नाही मित्रांनाही तो असेच उपहार देत असतो पाहिलं पाहिजे या कर्णाला बरं तुझ्या ओळखीचा कोणी वस्त्रतज्ञ आहे अर्थात प्रमोदक सोडून चंद्रदत्त आहे त्याला वस्त्राची कितपत परीक्षा आहे त्यानं उत्तरीय हातात घेतलं आणि सांगितलं कमीत कमी दोन सुवर्णमुद्रा त्याला पाठवून दे माझ्याकडे आणि प्रमोदक छे छे प्रमोदकाकडे मी स्वतःच जाईन त्याला मला आश्चर्यचकित करायचे आहे त्यामुळे पुन्हा गेलीसच तर माझा निर्देश करू नकोस आणि अल्प परिचित व्यक्तीकडून मोठे उपहार स्वीकारू नयेत असे मला वाटते अर्थात तो तुझा प्रश्न कदाचित प्रमोदक तुझ्याशी विवाहाचं देखील स्वप्न रंगवत असेल शक्यता फारच कमी सुस्कारा टाकून शोणोत्तारा म्हणाली का कारण पुष्पपुरातील सर्वात सुंदर गणिका मधुमालिनी त्याच्यापाशी राहते मधुमालिनी जिच्या लावण्याची कीर्ती अवघ्या जनपदात पसरली आहे ती मधुमालिनी प्रमोदकाची गणिका आहे गणिका आहे की नाही कुणाच ठाऊक पण ती त्याच्यापाशी राहते आणि तो तुला सुवर्णमुद्रांची उत्तरीय देतो तुझ्या दर्शनासाठी हस्तस्पर्शासाठी तळमळत असतो बरोबर मान खाली घालून शोणोत्तरा म्हणाली होय तिच्या अवघ्या देहातून घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या डाव्या डोळ्यांची भिवाई उंच करत चाणक्याने हातातल्या मुद्रिकेकडे पुन्हा पाहिले गूढ प्रत्येक पावलावर गुढ आज्ञाभावी आचार्य शोणोत्तरा यापुढे पुष्प उद्यानात जायचे असेल तर माझी अनुज्ञा घेऊनच आणि प्रमोदकच काय पण कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही उपहार घ्यायचा नाही मला ते चालणार नाही जर माझ्या गूढ पुरुषांकडून तू पुष्प उद्यानात गेल्याचे तेथे काही उपहार स्वीकारल्याचे कळले तर तुला आजन्म कारागृहात राहावे लागेल शोणोत्तरा घामाने नावून निघाली जा तू थांब जरा प्रमोदकाच्या प्रासादात तू गेली होतीस हो कुठे आहे हा प्रासाद उद्यानातच आहे आणि मधुमालिनी तिथेच राहते नाही तिला पुष्पगंध चालत नाही ती अपुष्प महालात राहते तिला तू कधी पाहिली आहेस नाही ठीक आहे जा तू नृत्यांगनेच्या चालीत आलेली शोणोत्तरा दोन प्रहार सतत नृत्य करावे लागलेल्या नर्तिकेच्या चालीने गेली चाणक्याने टाळी वाजवली लिपिक हजर झाला आज्ञापत्रे तयार करायची आहेत पहिले आज्ञापत्र चंदनदासाच्या नावाने काढ आणि उद्या दरबारात त्यांना उपस्थित राहण्यास सांग आज्ञापत्रात असाही उल्लेख कर की अमात्य राक्षसराजांची पत्नी व मुले यांना आश्रय दिल्याबद्दलच्या वार्ता आल्या आहेत सम्राटांना वार्तापरीक्षा करायची आहे दुसरे आज्ञापत्र शलभदुर्गावर पवित्र पवित्रक म्हणून कोणी प्यादी आहे त्याला बंदी करून पाटलीपुत्राकडे पाठविण्यासंबंधी नवीन दुर्गाधिकाऱ्यांना सांगायचे आहे तिसरे जीवसिद्धी नावाचा कोणी जैन क्षपणक पाटलीपुत्रात राहतो त्याच्यावर एक नागरिक प्रणिधी नेमायचा आहे त्याच्या हालचाली सम्राटांना गूढ वाटतात आणि चौथे आज्ञापत्र पुष्पपुरातील प्रमुख गणिका मधुमालिनी तिला सम्राटांनी सेवेसाठी बोलावले आहे असे आज्ञापत्र काढा तिच्या लावण्याची कीर्ती सम्राटांच्या कानावर गेली असून ते तिला आणि तिचे नृत्य पाहायला उत्सुक आहेत असा आज्ञापत्रात उल्लेख करा आज्ञा आचार्य तसेच सारंगरवाला माझ्याकडे पाठवा जशी आज्ञा रागाने लालबुंद झालेली शोणोत्तरा अधिकच सुंदर दिसत होती मोत्यांच्या माळा घालाव्यात तशी धर्मबिंदूंची माला कपाळावर शोभून दिसत होती ती रागारागाने चंद्रगुप्ताकडे जाऊन उभी राहिली वंदन करण्याचे देखील तिला भान नव्हते शिवाय चंद्रगुप्तांची ती खास सेविका असल्यामुळे उपचाराची तिला नित्य आवश्यकताही भासत नसे चंद्रगुप्ताने तिचा तो लालबुंद चेहरा पाहिला मिश्किलपणे तो हसला आणि म्हणाला शोणोत्तरे तुला संताप यावा असं बोलणं मला जमत नसल्यामुळे तुझे हे लावण्य मी कधीच पाहिले नव्हते सम्राट या जनपदावर सत्ता कोणाची तुमची की त्या आचार्यांची अच्छा तर हा राग आचार्यांवर आहे शोनोत्तरे आज तुझ्या लावण्याने आचार्य देखील चकित झालेले दिसतात सम्राट आज या प्रश्नाची परीक्षा झाल्याशिवाय मी तुमच्याशी बोलणारच नाही चंद्रगुप्ताने टाळी वाजवली सेवक आता हे बघ एक अर्धमुहूर्तभर कोणालाही आत पाठवू नकोस जशी आज्ञा सेवक निघून गेला शोणोत्तरा पाठमोरीच उभी होती शोणोत्तरा शोणा तू पाठमोरी अधिक सुंदर दिसतेस क्षोणोत्तरा चटकन वळली सम्राट चंद्रगुप्त चंद्रगुप्ता शोणोत्तराने आपले हात त्याच्या हातात दिले आणि म्हणाली आचार्य नेमके हेच म्हणाले काय धक्का बसून चंद्रगुप्त म्हणाला शोणोत्तरे मी स्वप्नात तर नाही आचार्य एवढे रसिक असतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला वाटलं होतं त्यांच्या मेंदूत फक्त गूढ पुरुष त्यांच्या वार्ता आणि पुढच्या चाली एवढंच असावं माझं उत्तरीय वारंवार स्थानभ्रष्ट होतं असंही ते म्हणाले आज आचार्यांनी नक्कीच सुरापान केले असणार नपेक्षा सम्राटांच्या आवडत्या सेविकेकडे आचार्यांनी इतक्या सूक्ष्म नजरेने कधी पाहिलं नसतं माझ्या उत्तरीयाचा त्यांनी पुन्हा पुन्हा विषय काढला पुष्प उद्यानात जायची बंदी केली म्हणाले माझ्या अनुज्ञेशिवाय पुष्प उद्यानात गेलीस तर तुला आजन्म कारागृहात टाकीन शोणा चंद्रगुप्त दिगमूड होऊन उद्गारला म्हणून म्हणते या जनपदात सत्ता कोणाची चंद्रगुप्ताच्या गळ्यात हात टाकून शोणोत्तारा म्हणाली तुझी कि त्या वृद्ध कपीची तिच्या देखण्या कटी प्रदेशाभोवती हात टाकून चंद्रगुप्ताने तिला जवळ ओढली शोणा या हृदयावर तरी सत्ता फक्त तुझी आहे त्याच्या मांडीवर बसून शोणोत्तरा म्हणाली चंद्रगुप्ता या जनपदावर तुझीच सत्ता आहे हे तू एकदा आचार्याची शिखा पकडून सिद्ध कर तिला गुदगुदल्या करीत चंद्रगुप्त म्हणाला एवढ्यासाठी तू माझी शिखा पकडून ठेवतेस वाटतं शोणोत्तराचा राग आता शमला होता ती त्याच्या मांडीवरून उतरली आणि म्हणाली तू खरा सम्राट असशील तर आत्ताच्या आत्ता आचार्यांना बोलव आणि माझ्यासमोर त्यांना सांग जनपदावर माझी सत्ता आहे आणि ही पुष्पप्रिया श्रोणोत्तरा पुष्पउद्यानात जाईल ती माझी अनुज्ञा घेऊन तुमची नव्हे शोणा तू माझी सेविका आहेस राज्ञी नव्हे तीव्र स्वरा चंद्रगुप्त म्हणाला आपली चूक शोणोत्तराच्या लक्षात आली आणि ती पुन्हा त्याच्याकडे झेपावली म्हणाली आत्ता म्हणजे अगदी नव्हे रे या अर्धमुहूर्तानंतर अजून खूप वेळ आहे आणि माझ्या देहावर मोजकीच वस्त्रे असतात आचार्य मी आपणाला अशासाठी पाचारण केलं की असं म्हणून चंद्रगुप्त थांबला बोल चंद्रगुप्ता प्रयाणाची सिद्धता झाली आहे पाटलीपुत्र फक्त तीन मुहूर्त अंतरावर आहे उदय एक सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुझा राजधानीत प्रवेश होईल यासाठी शुभलक्षणी शुभ हस्ती अलंकृत करून ठेवला आहे आपण पर्वतकाकडे ब्रह्मवृंद पाठवला काय होय तुझ्या आदेशाप्रमाणे सेविका शोणोत्तरा तुमच्या नियमांबद्दल संतप्त झाली होती ओ त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण करतो राजा सेविका कितीही आवडती असली तरी राजव्यवहारात त्यांचा हस्तक्षेप टाळावास शिवाय शोणोत्तरा तर गणिकेच्याही योग्यतेची नाही आचार्य चंद्रगुप्त चमकला शोणोत्तरा सम्राटांची प्रिय सेविका तिला राजवाड्याबाहेर मित्र कशाला लागतात तुमच्या पुरुषांनी हे सांगितले नाही तिने स्वत कोण आहे तिचा मित्र पुष्प उद्यानाचा मालक प्रमोदक आणि याला साक्ष तिच्या अंगावरचं सा उत्तरीय उत्तरीय ते उत्तरीय दोन सुवर्णमुद्रांचं आहे आणि ते प्रमोदकाने तिला दिले आहे हेही तिनेच तुम्हाला सांगितले होय आणि यालाही साक्ष आहे चंद्रदत्ताची त्यानंही तिचं उत्तरीय हातात घेऊन परीक्षा केली आहे यातलं एक वाक्य जरी सत्य असेल तरी शोणोत्तरा उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाही हे सर्व सत्य आहे आणि तरीही शोणोत्तरा उद्याचा सूर्योदय पाहिल आचार्य चंद्रगुप्ता सेविकेला सेविका म्हणूनच वागव इतकंच काय उद्या तुझा विवाह झाला तरी महाराणीला राजकार्यापासून अलिप्तच ठेव मनुवचन लक्षात ठेव नस तरी स्वातंत्र्य मरहती पण आचार्य प्रमोदकासारख्या क्षुद्र माणसाचा सहवास तिला प्रिय आहे चाणक्य खालच्या आवाजात म्हणाला नुसतं उत्तरीय दोन सुवर्णमुद्रांचं राजा तू देऊ शकणार नाहीस अशी संपत्ती प्रमोदक तिच्यावर उधळत असणार त्याचीही संपत्ती कुठे निर्माण होते आचार्य तुम्हाला प्रत्येक माणूस गूढ पुरुष वाटतो या नगरातील असामान्य सौंदर्यवती मधुमालिनी प्रमोदकापाशी राहते तरी तो शोणोत्तरच्या मागे आहेच विकृती विकृती की आणखी काही मधुमालिनी पुष्पगंधाचा तिरस्कार करते अपुष्पमहालात राहते आपल्या देहगंधाचा पुष्पगंध स्पर्धक वाटत असेल तिला स्त्री कितीही सुंदर असली तरी पुष्पद्वेष्टा असू शकत नाही मला हे सारेच गूढ वाटते आणि त्याची परीक्षा केल्याशिवाय शोणोत्तरासारख्या सेविकेने पुष्प उद्यानात न जाणेच योग्य तरीही प्रमोदक साशंक होईल आपले इथले वास्तव्यच संपले राजधानीत पोहोचताच प्रमोदकाची परीक्षा करू कशी करणार मी मधुमालिनीला सम्राटांच्या सेवेसाठी बोलावले आहे डोळे मिचकावून चाणक्य म्हणाला खरोखरच लावण्यवती असेल तर सम्राटांनी तिला आपली कायमची गणिका म्हणून नियुक्ती करावी आचार्याकडे पाहून चंद्रगुप्त हसला आता शोणोत्तरेच्या जागी दुसरी कोणीतरी हवीच आणि तिच्यापेक्षा सरस हवी बरं दुसरं असं की पर्वतकाचे हे अलंकार मिळतील पण पर्वतकाचा सगळ्यात मोठा अलंकार मात्र आपण गमावून बसलो सिद्धार्थक नाही मलय की तू सिद्धार्थक शकटदासांच्या पलायनाबरोबरच मलयकेतूनेही पलायन केले आहे याचा अर्थ पर्वतकाच्या आशुमृत्यूत आपला संबंध आहे याची कल्पना मलयकेतूला आली असली पाहिजे शक्य आहे आपलं गूढ पुरुषाचं एवढं जाळं पसरलेलं असताना मलयकेतू पळालाच कसा तो पळून जाणार आहे याची कल्पना होती मला आणि तरीही तुम्ही त्याला पळून जाऊ दिलत आता तो पुन्हा गोळा करील पुन्हा एक युद्ध आपले अनुयायी आता श्रमले आहेत त्यांना युद्ध नको आहे त्यांना युद्ध केव्हाच नको असते सीमेवर शत्रू असला म्हणजेच प्याधी युद्ध सज्ज राहतात म्हणून शत्रू निर्माण करायचा शत्रू होताच तो जागच्या जागी संपवता आला असता वृषला तू एक विसरतोस पर्वतकाला आपण संपवले असे सिद्ध झालेले नाही पण मलैकी तू जर मारला गेला असता तर पर्वतकाला देखील आपणच मारले हे सिद्ध झाले असते आणि अशा मित्रघात करणाऱ्या राजावर प्रजा कधीच विश्वास ठेवत नसते राजाला प्रजा ईश्वरांश मानत असते आणि राजाने निदान उघडपणे तरी राक्षसाची भूमिका घेऊ नये ते राजा ना राजाच्या हिताचे ना प्रजेच्या पण मग पर्वतकाला आपण दूर केलं त्याचा उपयोग पर्वतक जिवंत असता तर अर्धे राज्य द्यावे लागले असते शिवाय सगळ्या राज्यकारभारात पर्वतकाची स्वार्थी लुडबुड चालूच राहिली असती आता मलईकेतोही लांब फेकला गेला आहे त्याचं बल जमायला वेळ लागेल करू दे त्यालाच आपल्यावर यात्रा काल म्हणजे त्याच्या मृत्यूची जबाबदारी त्याच्यावर आपल्यावर नाही